हाय स्टूडेंट्स, लेसन नंबर 2, पेज नंबर 10। टू कंस्ट्रक्ट एन एंगल इक्वल इन मेजर टू अ गिवन एंगल यूजिंग अ कंपास एंड रूलर। म्हणजेच आपल्याला दिलेल्या या एंगल ए बी सी च्या मापा एवढाच कोण काढायचा आहे, तो पण कशाच्या मदतीने, कंपासच्या मदतीने। चला तर मग ड्रॉ अँगल पी क्यू आर इक्वल इन मेजर टू अँगल ए बी सी। म्हणजेच काय की आपल्याला ए बी सी एवढ्याच मापाचा अँगल पी क्यू आर काढायचा आहे। लेट अस स्टार्ट। ड्रॉ अ रे क्यू आर। हा का एक रे म्हणजे किरण, आपण या ठिकाणी क्यू आर हा किरण ड्रॉ केलेला आहे। नाव प्लेस द कंपास पॉइंट ॲट व्हर्टेक्स बी। आपल्याला काय करायचं आहे, व्हर्टेक्स बीवर कंपासचा पॉईंट ठेवायचा आहे। ए बी सी या अँगलच्या आणि आपण सोयीनुसार अंतर घेऊन मागच्या व्हिडिओतील कृतीप्रमाणे या ठिकाणी एक आर्क काढायचा आहे। कट द रेज विथ आर्क अँड नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स डी अँड ई। गिव द नेम्स डी अँड ई यूजिंग द सेम डिस्टन्स। अगेन प्लेस द कंपास पॉइंट ॲट क्यू ऑफ रे क्यू आर। हे अंतर तेवढंच ठेवायचं आहे आणि प्लेस द पॉइंट ऑफ कंपास ऑन द क्यू अँड ड्रॉ अन आर्क ऑन द क्यू आर। क्यू आर एंड द नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन टी। आता आपण त्याला काय नाव दिलं, टी नाव दिलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कंपासचा जो पॉइंट आहे, द पॉइंट ऑफ द कंपास ॲट ई ई अँड इक्वल डिस्टन्स टू डी। म्हणजे डी आणि ईचं जेवढं अंतर आहे तेवढं आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे घेतले अंतर, हे अंतर न बदलता प्लेस द कंपास पॉइंट ऑन द पॉइंट टी। आणि ते कुठे ठेवायचं, या टीच्या इंटरसेक्शन पॉइंटवर ठेवायचं अँड ड्रॉ अ आर नाउ वी गॉट अ इंटरसेक्शन पॉइंट। गिव नेम एस। नाउ ड्रॉ द रे क्यू एस एंड टेक एनी पॉइंट पी। कुठेही एक पी नावाचा
बिंदू द्या। अशा पद्धतीने आपण अँगल पी क्यू आर हा कंपासच्या मदतीने काढलेला आहे। आता आपण बघूया ह्या अँगलचं माप किती येतं, मेजरमेंट करूया, किती आलं आहे, 60 आलेलं आहे, 60। आणि या आधीचा जो अँगल होता, प्रिवियस अँगल मेजर, इट इज ऑल्सो 60। अशा पद्धतीने आपण प्रोट्रॅक्टरच्या मदतीने दोन्ही अँगलचे कोन मोजलेले आहेत आणि दोन्ही कोनांचं अंतर हे सारखंच आलेलं आहे। अशा पद्धतीने आपण कंपासच्या मदतीने एक अँगल ए बी सी सारखाच दुसरा अँगल पी क्यू आर या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे। याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। धन्यवाद।